राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते हे सुद्धा नाराज असल्याचं समजतंय. आता काही वेळापूर्वीच दत्ता भरणे यांनी त्यावर भाष्य केलेलं होतं, आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याचं मोहितेंचा आरोप आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी या मतदानाकडे पाठ फिरवल्याचं सुद्धा बोललं जात होतं. प्रकल्प आणि कामं याकडे लक्ष नाही, आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नसल्याचा त्यांचा सूर आहे आणि त्याची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः पक्षश्रेष्ठी तिथं बोलणी करतायत. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते हे नाराज असल्याचं समजतंय, आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याचा मोहितेंचा आरोप आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अशी ही घडामोड म्हणावी लागेल. एकतर अगोदरच राष्ट्रवादीचे दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क विशेष PMLA कोर्टानं नाकारलेला आहे, त्याविरोधात ते उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली आहे, त्यावर आज निर्णय होणं अपेक्षित आहे. आणि दुसरीकडे आणखी एक आमदार नाराज असल्यामुळे राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढत आहेत. दिलीपांना आमचे ज्येष्ठ नेते आज आमच्या ते जिल्ह्यातले माझे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकारी संचालक आहेत. ठीक आहे, किरकोळ शेवटी घर मानल्यानंतर कुठंतरी भांड्याला भांडं कुठंतरी लागतं, कुठंतरी असतं, त्यांच्या काय भावना असत्या. ठीक आहे, त्यांच्या भावना या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्याचं त्यांना आश्वासन केलेलं आहे. त्यामुळे बाकीचं कोण आता ते मतदानाला येतील, मतदानाला आल्यावर तुम्हाला समजेल, अशी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे.